खडकलात येथील ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी पाणी प्रश्नासंदर्भात गागर मोर्चा काढला होता. या तीव्र आंदोलन प्रसंगी संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर काढून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले. 3 दिवसापूर्वी येथील अष्टविनायक नगरातील महिलांनी ग्रामपंचायतीवर पाणी समस्येसाठी मोर्चा काढला होता. सदर घटना ताजी असतानाच आज शुक्रवार दिनांक 22 रोजी वॉर्ड नंबर 8 मधील वड्डर कोरवी चिंचणे पाटील समाजातील महिला व पुरुषांनी प्रचंड घागर मोर्चा काढून कूपनलिकेच्या पाण्यासाठी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना काम बंद करून बाहेर काढून यावेळी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. गेल्या 6 महिन्यापासून वॉर्ड नंबर 8 मधील चिंचणे गल्ली पाटील गल्ली कोरवी गल्ली व वडर गल्ली मध्ये कूपनलिकेचे पाणी व्यवस्थित येत नाही. याबाबत वॉटरमॅन अप्पासाहेब थरकर यांना विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. शिवाय पाणी न सोडण्याची सूचना ग्रामपंचायत अध्यक्ष राजू हेगन्ना, सदस्य सुकुमार थरकर, राजू मसाळे, इराप्पा वडर यांनी दिल्याची माहिती थरकर यांनी दिल्याचे सांगून महिलांनी आक्रोश केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SC ST विविध उद्देशीय सहकारी संघाचे उपाध्यक्ष संजय वडर यांनीही याबाबत संतप्त व्यक्त केला आहे. त्यासाठी ताबडतोब वॉटरमॅन बदलावे, रोज 2 तास पाणी सोडावे, अन्यथा ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा संजय वडर यांनी यावेळी दिला आहे. वॉटरमॅनला पाणी का सोडल्यानंतर सोडण्यास काय विचारल्यानंतर विचारल्यानंतर डायरेक्ट काय म्हणलं माहित आहे, आम्हाला ठराविक लोक आम्हाला सोडलेले आहेत पाणी सोडू नको म्हणून. नाव क्लिअर कट सांगितलं काय, राजू मसाळे, इराप्पा वडर, सुकुमार थरकर आणि चेअरमन यांनी चौघजण मिळून आम्हाला सांगितलं. आणि तिन्ही समाजाशी वडर कोरवी आणि चिंचणे तिन्ही समाजाशी मस्ती आहे, मस्ती मोठ्यासाठी असं केलंय म्हणून सांगितलं त्यांनी. आता किती दिवस झालं तुम्हाला पाणी सोडायला? 8 दिवस झालं पाणी सोडायला. 8 दिवस झालं पाणी सोडायला आणि दिवसा वाटतं पाणी नाही, रात्रीच्या 3 वाजता सोडतोय, 3 वाजता बायका झोपायचं, पाणी भरायचं काय, पाणी भरायचं कमी आता 3 वर्ष झालं त्याचं रिटायर्ड होऊन आणि परत पंचायत ठेवून घेतात का आणि लास्ट सोबत किती दिलाय पंचायतला कमी आहे त्याच्या 7 वर्ष पूर्ण झालं त्याला काय कारण काय? तुम्हाला फक्त एक तर ते वॉटरमॅन बदलायला पाहिजे आणि नाळाच्या रोजचं पाणी आलं पाहिजे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही आता इतका आज 2 तासात मी अमरण पोषण जाहीर करणार. यावेळी महिलांनी देखील ताबडतोब पाणी सोडावे, नदीचे पाणी नळाला अत्यंत कमी दाबाने येते त्यामुळे अर्धा तासाऐवजी ते पाणी 1 तासभर सोडावे अशी मागणी केली आहे. किती दिवस झालं चालू आहे? असं चालू आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही कुणाला काही तक्रार बिक्रार केलाय आतापर्यंत? आज झालं. कोण कोण म्हणते तर म्हणजे पंचायतच कर्मचारी अप्पासाहेब थरकर ते काय म्हणतात? म्हणजे जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच राहणार. यावेळी खडकलाट पोलीस स्थानकातील पोलिसांच्या मदतीने सदर आंदोलन मिटविण्यात आले. यावेळी वॉटरमॅन अप्पासाहेब थरकर यांना बदलून दुसऱ्या व्यक्तीला नेमण्याची ग्वाही देऊन रोज सकाळी 2 तास कूपनलिकेचे पाणी सोडण्याची लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्वांनी आंदोलन मागे घेतले. पण पुन्हा काही समस्या जाणवल्यास व कूपनलिकेचे पाणी रात्री अपरात्री सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी काशव्वा चिंचणे, कांचन चिंचणे, सोमा चिंचणे, तेजस्विनी शेटके, वंदना कोरवी, प्रभावती वड्डर, अनुसया कोरवी, निर्मला चिंचणे, गंगूबाई चिंचणे, श्रीदेवी कोरवी, महादेवी कोरवी, गीता कोरवी, यल्लवा कोरवी, बाळव्वा कोरवी, पार्वती वड्डर, रत्नाबाई वड्डर, सुप्रिया वड्डर, विमल वड्डर, लक्ष्मीबाई वड्डर, ताराबाई वड्डर, हिराबाई वड्डर, रवीना वड्डर, वच्छला वड्डर आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.